कितना है? तर यूनिफॉर्म सर्कुलर मोशन UCM। और किंवा त्याला आपण मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रीपिटल फोर्स, मग मॅग्नेट्यूड काढायची आपल्याला कशाची? तर सेंट्रीपिटल फोर्सची मॅग्नेट्यूड। मग यासाठी आपल्याला रिवाइज करावं लागेल द डेफिनेशन ऑफ सेंट्रीपिटल फोर्स। तर तुमच्यापैकी कोणी सांगण्याचा प्रयत्न करेल का? स्वतःला सांगायची आहे डेफिनेशन, म्हणजे तुमचं इव्हॅल्युएशन तुम्ही करणार आहात। तर मग आपण आगे डेफिनेशन का पाहिली होती काय, तर नीट लक्ष द्या। द फोर्स ऍक्टिंग ऑन एनी ऑब्जेक्ट, काय म्हणतोय मी, नीट लक्ष द्या। Force which is acting on any object moving along the circular motion, जो object circular motion perform करत आहे त्याच्या center मधून जो force लागत आहे तर तो force म्हणजे centripetal force। ठीक आहे, आता जर आपण एक circle काढायचं म्हटलं आणि आपण म्हटलं की जर एखादा object वरती जर सेंटर पासून फोर्स लागत असेल, हा आपण सेंटर गृहीत धरूया आणि हा एक ऑब्जेक्ट आहे की या सेंटर पासून या ऑब्जेक्ट वर फोर्स लागतोय आणि हा ऑब्जेक्टचा मास आहे एम आणि तो मूव होतोय या सर्क्युलर मोशन मध्ये। ठीक आहे, मग इथं तो मोशन परफॉर्म करत असताना त्यावर सेंटर पासून कोणता फोर्स लागतोय? सेंट्रीपिटल फोर्स, आणि त्यामुळेच तो या सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे। मग या सर्क्युलर मोशन फिरणाऱ्या ऑब्जेक्टची जी मॅग्निट्यूड आपण फॉर्म्युला वाइज देतोय तो सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे दुसरा फोर्स F is equal to mv square upon r असा आहे। मग जर आपण असं म्हणतोय की जर एक गोल फिरणारा ऑब्जेक्ट वरती सेंटर वरून फोर्स लागतोय, तसंच सन भोवतीचे इतर सर्व प्लॅनेट्स फिरत आहेत, त्या सर्व प्लॅनेट्स वरती पण या सन मुळे फोर्स लागत असावा, तो ही सेंट्रीपिटल फोर्स आपण कन्सिडर करूया। मग या सेंटर पासून मग बघा इथे या, याला आपण कन्सिडर करूया की या सेंटर मध्ये आपला आहे सन। ठीक आहे, आणि हा आहे आपला एक प्लॅनेट, आपण कन्सिडर करूया की हा आहे प्लॅनेट आणि हा या व्ही या स्पीड मध्ये फिरत आहे असं आपण गृहीत धरूया। आणि यानंतर मग आपल्याला या फॉर्म्युल्यात पण सगळं माहिती की प्लॅनेटचा मास माहिती असतं, रेडियस माहिती, परंतु तो किती स्पीडने फिरत आहे हे कसं कळणार? तर आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो। तर कसा फॉर्म्युला? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम। ठीक आहे, डिस्टन्स अपॉन टाइम, पण डिस्टन्स काय घेणार आपण इथं? आपण तर काही स्केलने मोजू शकत नाही, म्हणजे डिस्टन्स आपल्याला सर्क्युलर ऑब्जेक्टचे मोजायचे असतात, त्यामध्ये आपण त्याची सर्कमफरन्स घेतो आणि या सर्कमफरन्सचा फॉर्म्युला असतो 2πr अपॉन काय घेणार? टाइम इन टी, म्हणजे v इज इक्वल टू 2πr अपॉन टी। आता ही जर आपण इक्वेशन 1 मानलं आणि याला जर आपण इक्वेशन 2 मानतोय, मग आता ही जी v ची व्हॅल्यू आहे ती आपल्याला या v मध्ये टाकायची आहे। ठीक आहे, मग टाकूया बरं, आपण तुम्हीही करा बरं प्रयत्न, टाका बरं ही व्हॅल्यू लवकरात लवकर, वेळ वाया न घालवता, तर बघा। ठीक आहे, आता पुढे जाऊया। पुट द व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 2 ए इक्वेशन 1 बघा। तर मग काय फॉर्म्युला आपला? एफ इज इक्वल टू एम आहे, एम च्या बाजूला बी स्क्वेअर आहे आणि बी च्या अंतर आपण काय व्हॅल्यू टाकायची आहे? 2πr/t। आणि इथं बघा बी चा स्क्वेअर आहे म्हणून इथं पण ब्रॅकेट चा स्क्वेअर डिवाइडेड बाय, फॉर्म्युला मध्येच काय आपला आर, तो लिहिणार आर एज इट इज। चला तर मग पुढे जाऊया आणि इकडे या बाजूला लिहूया। ठीक आहे, बघा तर मग हा एफ इज इक्वल टू आता 2 चा स्क्वेअर काय येणार मित्रांनो? 4। मग मी काय करतो, 4 अगोदर लिहून घेतो, त्यानंतर तो जो 4 एफ आहे तो एज इट इज
स्क्वायर नाइन आर आय स्क्वायर आयचा स्क्वायर नंतर हा आर आहे तर हा आर चा स्क्वायर ठीक आहे. त्यानंतर हा टी चा पण स्क्वेअर येणार. हा टी का इकडे डिवाइडला परंतु डिवाइड डिवाइड खाली डिवाइडला चालला जाईल तो आर च्या बाजूला इथं टी स्क्वेअर आणि हा तो येणार आर. मग त्यानंतर बघा तुम्हाला असं वाटतं की हे कट करून टाकायचे परंतु तसं हे काही करायचं नाहीये. बघा तर मग काय करायचंय. मग आता हे इक्वेशन आपण मिळालं की आपण ह्या स्क्वेअरने मल्टिप्लाय करून घेतलं. मग इथं मी एक टर्म टाकणार आहे. कसली टर्म? तर बघा फोर एम आय स्क्वेअर आर स्क्वेअर ठीक आहे. त्यानंतर डिवाइडला काय आपल्या टी स्क्वेअर आणि आर. मग ही पूर्ण टर्म आपल्याला मल्टिप्लाय करायची आहे आणि डिवाइड करायची आहे आर ने ठीक आहे. मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय आर. मग एफ इज इक्वल टू आपल्याला काय मिळतं मित्रांनो 4 एम आय स्क्वेअर आर स्क्वेअर आणि हा आर हा झाला आर क्यूब डिवाइडेड बाय टी स्क्वेअर तर ऑलरेडी आहे. हा आर आणि हा आर काय बनेल म्हणतो आर स्क्वेअर ठीक आहे. नेक्स्ट स्टेज मध्ये काय करायचं आपल्याला एफ इज इक्वल टू 4 एम आय स्क्वेअर आर क्यूब. मी थोडा साईडला लिहिणार. पहिले मी आला इथं आर स्क्वेअर लिहून घेणार आणि टी स्क्वेअर मी बरोबर याच्या खाली लिहिणार आर क्यूबच्या. बरं आता पुढे हे सेपरेट लिहिण्याचं कारण काय तुम्हाला काही आठवतंय का? आपण केप्लर्स लॉ जो मोशन शिकलो होतो त्यातला थर्ड लॉ बघणार का तुम्ही व्हिडिओ पॉज करून? करता का आठवण? चला तर मग मी पुन्हा शॉर्ट वन करून देतो. यूजिंग और बाय केप्लर्स थर्ड लॉ काय होतं? केप्लरचा थर्ड लॉ सांगा बरं टी स्क्वेअर डिवाइडेड बाय आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट असं होतं की नाही? आता तुम्हाला काय करायचंय? इथं काय दिले आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर म्हणजे टी स्क्वेअर आपल्याला खाली पाहिजे आर क्यूब आपल्याला वरती पाहिजे. करा तर मग खाली लोक वरती पाहे. बघा मग आता कॉन्स्टंट जर मी समजा इथं काय केलं इथंच याच्या बाजूला लिहितो मी टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट के टाकलो मी. के च्या खाली काहीच नाही याचा अर्थ काय असतो 1. सो के डिवाइडेड बाय 1 करा बरं खाली टोकावरती काय कसं करणार आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन के. बघा तर मग ही व्हॅल्यू आपल्याला टाकायची आहे ठीक आहे. चला तर मग ही व्हॅल्यू आपण याच्यावरती टाकूया म्हणजे 1 अपॉन के. बघा मग इकडे f इज इक्वल टू 4 m pi स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इथं r क्यूब अपॉन t स्क्वेअर च्या ऐवजी टाकायचे आपल्याला 1 अपॉन a. आणि जर समजा आपल्याला असं लिहायचं आहे या ठिकाणी की हे f इज इक्वल टू काय करणार आपण तर एक स्टेप वाढवून 4 एम पाय स्क्वेअर डिवाइडेड बाय इथं के लिहिणार आणि इथं हा जो आर स्क्वेअर आहे याला 1 अपॉन आर स्क्वेअर लिहिणार ठीक आहे. मग पुढे जाऊ कसं येईल बरं टर्म बघा. इथं मी पुन्हा इथं या बाजूला लिहितोय मित्रांनो तर एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 1 अपॉन आर स्क्वेअर आणि ही जी टर्म आहे 4 एम पाय स्क्वेअर अपॉन के इज कॉन्स्टंट आहे ही कॉन्स्टंट ठीक आहे मित्रांनो. मग यावरून तुम्ही हे जे रिलेशन आहे आपलं f is directly proportional to 1 upon r square यावरून तुम्ही लक्षात घ्या की न्यूटनने जे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सांगितला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजे कोणता जो आपण थोड्या वेळापूर्वी f is equal to capital G m1 m2 upon r square मग या ठिकाणी हा जो r square सांगितला तर याचा उलगडा न्यूटनने केप्लरच्या या थर्ड लॉचा वापर
सिद्ध करून दाखवलं की जे दोन ऑब्जेक्ट एकमेकांना अट्रॅक्ट करत असतात तर ते जर एकमेकांपासून दूर गेले तर त्यांचं अट्रॅक्शन हे एकमेकांपासूनच कमी होत जातं. अंतर वाढलं अट्रॅक्शन कमी, अंतर कमी झालं अट्रॅक्शन जास्त. तर अशा प्रमाणे तुम्ही हे डेरिवेशन चांगल्या प्रकारे पुन्हा एक वेळेस स्वतः प्रॅक्टिस करू शकता आणि ते तुम्हाला प्रॉपरली चांगल्या प्रमाणे लर्न होईल आणि तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे आठवण देऊ शकता आणि हे तुम्हाला एक्झाम मध्ये देखील कामात येऊ शकतो. आता आपण पुढचा टॉपिक पुढच्या भागामध्ये पाहू आणि इथं थांबूया. धन्यवाद.